जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक आणि अहमदनगर भागातील आदिवासी पालकांनी आपल्या पोटच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी विकल्याचे घटनेनंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावितांनी सदरचा प्रकार दुर्दैवी असून अशा प्रकारच्या घटना यापुढे घडणार नाही याबाबत आपण स्वतः काळजी घेणार असल्याचे सांगितले। या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाईचे संकेत देत आदिवासी विकास मंत्र्यांनी कातकरी समाजातील वंचितांसाठी विभागाकडून नियोजन सुरू असून डिसेंबरपर्यंत त्यांची अंमलबजावणी देखील केली जाणार असल्याचे स्पष्ट केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। इगतपुरी तालुक्यातील 18 मुलांना काहीतरी विकल्याचे अशा बातम्या मीही ऐकतो आहे, मी काही अजून सविस्तर पाहिलं नाही, परंतु सर्वात महत्त्वाचं की कातकरी समाजाची ती मुलं आहेत, त्या कातकरी समाजासाठी आम्ही नियोजन करतो आहे। त्यांना सर्व आधार कार्ड असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, रेशनिंग कार्ड असेल, त्यांची घरं असतील, त्यांचा व्यवसाय असेल, याच्यासाठी आम्ही नियोजन करतो आहे। डिसेंबरच्या अगोदर ते नियोजनाची अंमलबजावणी आम्ही निश्चितपणाने करणार आहे। पण विकणं हे दुर्दैवी आहे, बिचाऱ्यांना काही संकटामुळे त्यांनी विकले असतील, ज्यांनी विकली किंवा ज्यांनी घेतली त्यांची चौकशी करू आणि त्याच्यामध्ये जो कोणी अशा पद्धतीचं दोषी आढळेल त्यावर पण आम्ही कारवाई करू। अशा पद्धतीच्या घटना या पुढच्या काळात घडणार नाही याची खबरदारी आदिवासी विकास खात्याचा मंत्री म्हणून मी घेईन।